नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर महादेव जगताप, शेटनेट मराठी या मराठी विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, 27 डिसेंबर 2020 रोजी घेण्यात आलेले राज्य पात्रता चाचणी अर्थात सेट परीक्षा ज्या विद्यार्थ्यांना दिली आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे दिनांक 22/1/2021 रोजी शेट परीक्षेची आन्सर की आपल्याला उपलब्ध होणार आहे. विशेषतः या आन्सर कीच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना त्याच्यावर अभिप्राय म्हणजेच फीडबॅक द्यायचा आहे, काही प्रश्नांच्या संदर्भात काही आपल्याला डाऊट वाटत असतील, ते प्रश्न घेऊन त्या प्रश्नांच्या संदर्भात संदर्भ ग्रंथ जोडून किंवा त्याची उत्तरं त्या ठिकाणी आपल्याला द्यावी लागतील आणि त्या अनुषंगाने ही उत्तरं दिल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी 1000 रुपयाचा डिमांड ड्राफ्टही पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत त्या ठिकाणी आपल्याला ड्राफ्ट तो करावा लागेल. विद्यार्थी मित्रांनो, याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 27 डिसेंबर 2020 रोजी घेण्यात आलेली जी काही राज्य पात्रता चाचणी अर्थात सेटसाठी आलेल्या उमेदवारांची नोंद घ्यावी, आलेल्या उमेदवारांनी नोंद घ्यावी की अंतरिम उत्तर की आणि ऑनलाईन अभिप्राय फॉर्म विद्यापीठाच्या वेबसाईटवर अपलोड केले जातील. ती तारीख म्हणजेच 22/1/2021 ही तारीख आपण लक्षात घ्यावी. म्हणजेच अजून आज 19 तारीख 20, 21 आणि 22 म्हणजे 3 दिवसांना तुम्हाला ही अंतरिम आन्सर की आणि ऑनलाईन अभिप्राय फॉर्म म्हणजे फीडबॅक फॉर्म त्या ठिकाणी उपलब्ध असेल. विद्यार्थी मित्रांनो, 22/1/2021 रोजी हा फीडबॅक फॉर्म आणि आन्सर की उपलब्ध असल्याच्या नंतर एकूणच जी माहिती आहे ती सेट एक्झाम .unipun.ac.in या साईटवर या वेबसाईटवर विद्यापीठाच्या वेबसाईटवर आपल्याला दिनांक 21/1/2021 रोजी आपली अंतरिम उत्तर की आणि ऑनलाईन अभिप्राय फॉर्म त्या ठिकाणी उपलब्ध असेल, हे विद्यार्थ्यांना लक्षात घ्यावं. आता तो जो काही 21 तारखेला उपलब्ध झालेला जो काही अंतरिम आन्सर की असेल आणि फीडबॅक फॉर्म असेल त्याची जी काही शेवटची डेट आहे, तुम्हाला जर एखाद्या प्रश्नाविषयी अभिप्राय कळवायचा असेल तर ते 29/1/2021 तुम्ही तो जो काही अभिप्राय आहे तो कळवू शकता. एक लक्षात घ्या, दिनांक 22/1/2021 ते 29/1/2021 आपल्याला जर एखाद्या प्रश्नाविषयी फीडबॅक भरून द्यायचा असेल तर फीडबॅक भरून देत असताना नेमकी काळजी कोणती घ्यावी, आपल्याला प्रश्नांचं उत्तर जर माहिती असेल तर त्याचा संदर्भ ग्रंथ जर आपल्याकडे उपलब्ध असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, याच्यासाठी तुमचं एका प्रश्नासाठी 1000 रुपये ड्राफ्ट असेल, दुसरा प्रश्न पुन्हा वेगळ्या पद्धतीने त्याचे पैसे तुम्हाला त्या ठिकाणी द्यावे लागतील. याबाबत जे विद्यार्थी प्रदर्शित केलेली जी काही आन्सर की आहे उत्तरेसह समाधानी असल्यास त्यामधील त्यांचे अभिप्राय आव्हान उत्तरे देऊ शकतात किंवा एखाद्या प्रश्नाच्या संदर्भात काही विद्यार्थ्यांना ते चुकीचं असं वाटत असलं तर ते विद्यार्थी त्या प्रश्नांच्या संदर्भात ते उत्तरं देऊ शकतात. आता एकूण फॉर्म फीडबॅक फॉर्म भरत असताना नेमकी काळजी कोणती घ्यावी, तर पुराव्यासह विहित ऑनलाईन अभिप्राय फॉर्म त्या ठिकाणी आपल्याला भरण्यात येणार आहे. म्हणजे तुमच्याकडे पुरावा संदर्भ ग्रंथ हा महत्त्वाचा त्या ठिकाणी, आणि संदर्भ ग्रंथावर ISBN असेल किंवा जुने जे पुस्तकं आहेत त्या लेखकाचे संदर्भ ग्रंथ त्या ठिकाणी तुम्हाला द्यावे लागतील. एकूणच ऑनलाईन अभिप्राय फॉर्म सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांनी खालील बाबी लक्षात घ्याव्या. त्याच्यामध्ये एक, प्रथम ज्या प्रश्नासाठी अभिप्राय द्यायचा आहे त्याची खात्री करा. म्हणजे तुम्हाला जो प्रश्न वाटतं की हा चुकीचा आहे किंवा त्याचं उत्तर चुकीचं आहे किंवा प्रश्न चुकीचा आहे, हे उत्तर चुकीचं आहे, तर तुम्ही तो प्रश्नासाठी जो अभिप्राय द्यायचा आहे प्रथम ज्या प्रश्नासाठी तो खात्री करून घ्या की तो चुकीचा आहे आणि त्यानंतरच पुन्हा तुम्ही फीडबॅककडे जा. त्याच्यानंतर
दुसरा जो या ठिकाणी मुद्दा आहे तो म्हणजेच त्यानंतर कोणत्याही शाखेत योग्य रकमेचा डिमांड रुपये 1,000 प्रति डिमांड ड्राफ्ट त्या ठिकाणी तुम्हाला काढायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये हा ड्राफ्ट जो डिमांड ड्राफ्ट आहे तो बँक ऑफ महाराष्ट्र किंवा HDFC बँक वित्त व लेखा अधिकारी सावित्रीबाई फुले पुणे यांच्या बाजूने म्हणजे यांच्या नावाने पुणे विद्यापीठ पुणे येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला काढायचा आहे. हा डिमांड ड्राफ्ट तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र किंवा HDFC बँकेच्या माध्यमातून काढू शकता, हेही या ठिकाणी त्यांना सांगून दिलेलं आहे. आता हा नेमका कोणाच्या नावे काढायचं, तर वित्त व लेखा अधिकारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा यांच्या बाजूने पुणे विद्यापीठ पुणे यांना देय असणारा हा डिमांड ड्राफ्ट त्या ठिकाणी 1,000 रुपयाचा तुम्हाला काढावा लागेल. आता परत पुन्हा काय सांगितलं की प्रत्येक उमेदवार हा ऑनलाईन अभिप्राय फॉर्म एकदा सादर करू शकतो. म्हणजे तुम्ही म्हणलात की आता 22 तारखेला सुरू झालं तर 23 एखादा प्रश्न तुमच्या लक्षात आला आहे आणि 23 तुम्ही त्याचा फॉर्म भरला आहे आणि त्यानंतर तुम्ही परत एकदा तुम्हाला आठवलं की नाही बाबा आपल्याला परत एका प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी चुकीचं वाटतंय म्हणून द्यायचं, तर त्या ठिकाणी तुम्ही ते करू शकत नाहीत असं या ठिकाणी म्हणणं आहे की प्रत्येक उमेदवार ऑनलाईन अभिप्राय फॉर्म एकदाच सादर करू शकतो, परत परत नाही. त्यानंतर पुढचा जो काही मुद्दा आहे तो म्हणजेच फीडबॅक, म्हणजेच ऑनलाईन अभिप्राय फॉर्ममध्ये आवश्यक ती माहिती त्या ठिकाणी तुम्हाला भरावी लागणार आहे. म्हणजे थोडक्यात काय तर शुद्धता सुनिश्चित करण्यासाठी फॉर्मचे पूर्वावलोकन त्या ठिकाणी करून घ्या. म्हणजे त्याच्यामध्ये नेमकी कोणती माहिती आहे ती एकदा तुम्ही वाचून घ्यावी आणि त्याच्यानंतरच तो फॉर्म आपण भरावा. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म यशस्वीपणे सादर, म्हणजे तुम्ही फॉर्म भरलाय सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, परंतु तो जर फॉर्म ऑनलाईन फॉर्म जर तुम्ही सबमिट करताना वेळ लावला किंवा सबमिट व्यवस्थितच झालं हे जर नाही पाहिलं तर तुमचं त्या ठिकाणी नुकसान होऊ शकतं आणि तुमचे जी काही रक्कम आहे तीही तुम्हाला परत मिळू शकणार नाही. परंतु मग ऑनलाईन फॉर्म सबमिट केल्याच्या नंतर त्याचं प्रिंट आउट तुम्ही काढून घ्या. त्यानंतर डिमांड ड्राफ्टसह फीडबॅक फॉर्मचे प्रिंट आउट माहितीपट पुराव्यांच्या झेरॉक्स प्रती असल्यास कोऑर्डिनेटर सेट SET म्हणजे सेट भवन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथे संपर्क साधावा. म्हणजे या ठिकाणी संपर्क नंबरही दिलेला आहे 41, ते आपण खाली पाहणार आहोत संपर्क नंबर कशा पद्धतीचा आहे. तो संपर्क नंबरही आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. आता 4 फेब्रुवारी 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अभिप्राय फॉर सबमिशन केल्याशिवाय पहा इथं 4 फेब्रुवारी 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अभिप्राय सबमिशन केल्याशिवाय कोणतीही आव्हाने त्या ठिकाणी स्वीकारले जाणार नाहीत. जर तसे असेल तर प्रतिक्रिया स्वीकारले असल्यास स्वीकारलेल्या उत्तराची किंवा आव्हानाच्या संख्येची संबंधित फी परत केली जाईल. संबंधित उमेदवार इतर सर्व प्रकरणामध्ये एकदा दिलेली फी परत केली जाणार नाही. अपूर्ण अर्ज म्हणजेच डिमांड ड्राफ्टशिवाय अर्ज अंतिम मुदतीनंतर फॉर्म पावती म्हणजेच 5/2/2021 रोजी हे स्वीकारले जाणार नाही. म्हणजे तुम्हाला काही कारणास्तव 4 ऐवजी तुम्ही म्हणलात की आपण फीडबॅक फॉर्म हा 5 तारखेला भरू तर ते त्या ठिकाणी ग्राह्य होणार नाही किंवा ते स्वीकारले जाणार नाही. तज्ज्ञाकडून पुन्हा तुम्ही जो फॉर्म पाठवला आहे तुम्ही जे त्या ठिकाणी संदर्भग्रंथाचे जे काही प्रश्नाच्या जोडून संदर्भग्रंथाची जी पृष्ठे आहेत ती पाठवली आहेत, ती पृष्ठे आणि ते प्रश्न तज्ज्ञाकडून आव्हानाचे जे काही मूल्यांकन केले जाईल आणि UGC नुसार उत्तर की अंतिम केल्या जातील. म्हणजे काही प्रश्नांच्या संदर्भात काही समस्या असतील तर त्याचे उत्तर तुम्हाला अंतिम स्वरूपात UGC कडून केले जातील. त्यानंतर मार्गदर्शक तत्वे आणि अंतिम उत्तर की विद्यापीठाच्या अपलोड विद्यापीठाच्या वेबसाईटवर अपलोड केल्या जातील. यानंतर काही फीडबॅक गेल्याच्या नंतर त्यातलं काही वाटलं की ते बदल होत आहे तर अशा वेळेस UGC तज्ज्ञाकडून ते सर्व मूल्यांकन करून परत ते जे आन्सर की वेबसाईटवर सादर करणार आहे. आणि त्यानंतर विद्यार्थ्याच्या अभिप्रायाबाबत राज्य एजन्सीचा निर्णय अंतिम असेल, त्याचा निकाल तयार होईल आणि अंतिम उत्तर कीचा आधार त्या ठिकाणी घेतला जाईल हा निकाल तयार करण्यासाठी.
उमेदवारांनी RTGS फॉर्मची प्रिंट आउट घ्यावी. RTGS तुम्ही ज्यावेळेस तुम्ही RTGS करणार आहात किंवा जे डिमांड ड्राफ्ट तुम्ही करणार आहात तर ते RTGSची प्रिंट आउट घ्यावी, म्हणजे ऑनलाईन ती त्या पद्धतीने उपलब्ध. तपशील भरा आणि ते सबमिट करा. अभिप्राय फॉर्मचे प्रिंट आउट व पुरावे असल्यास, जे काही तुमचा प्रश्न असल्यास, जे पुरावे असल्यास विना परतावा मिळणार नाही. RTGS फॉर्म सादर करणे, UGCच्या मार्गदर्शक सूचनानुसार, त्यानंतर 2 डिसेंबर 2020च्या अधिसूचनेनुसार सूचनानुसार तक्रारी केल्या जा नाहीत, एकदा या सेटचा निकाल जाहीर झाल्यानंतर स्वीकारल्या जाईल. म्हणजे तुमच्या ज्या काही समस्या आहेत, त्या प्रश्नाच्या संदर्भातल्या काही अडचणी असतील, तर त्या तुम्ही अंतरिम आन्सर की सादर करण्याच्या अगोदरच सर्व गोष्टी हे करून, त्याच्यानंतर तुम्ही जर त्या पद्धतीने निकाल लागल्यानंतर तुम्ही जर तसा अभिप्राय त्यांना कळवला तर ते ग्राह्य धरणार नाही. विशेषतः काही अडचणी असल्यास विद्यार्थी मित्रांनो, आपल्या वेबसाईटवर, म्हणजेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे या वेबसाईटवर तुम्हाला ही 18 जानेवारी 2021 रोजी एक पब्लिक नोटीस जाहीर केलेली आहे, ज्याच्यामध्ये द कॅन्डिडेट हू अपियर फॉर द सेट एलिजिबिलिटी टेस्ट, म्हणजे सेट, हेल्ड ऑन 27 डिसेंबर 2020 शूड नोट इंटरिम आन्सर की द ऑनलाईन फीडबॅक ऑफ अपलोडेड ऑन युनिव्हर्सिटी वेबसाईट, या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे. आता ही जी काही माहिती आहे, हीच माहिती मी मराठीतून सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जो काही फोन नंबर होता तो फोन नंबर पाहण्यासाठी मी हा फॉर्म या ठिकाणी घेतलेला आहे. याच्यामध्ये फोन नंबर या ठिकाणी दिलेला नाही, तर पुणे युनिव्हर्सिटी हा जो काही पत्ता आहे हा पत्ता आपण लक्षात घ्यावा. द कोऑर्डिनेटर सेट भवन सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी पुणे 411017 ऑन बिफोर 5 फेब्रुवारी 2021. त्याच्यानंतर यामधल्या ज्या काही बारीक सारी गोष्टी आहेत हे आपण मराठीच्या ट्रान्सलेशनच्या माध्यमातून पाहिलेल्याच आहेत, परत मी त्याच इंग्लिशमध्ये वाचून दाखवत नाही. आपण ही माहिती किंवा हा जो काही फॉर्म आहे हा फॉर्म आपल्या वेबसाईटवर, म्हणजेच सेट एक्झाम युनि पुणे या वेबसाईटवरही पाहू शकता पब्लिक नोटीस म्हणून. विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भात कोणाला काही अडचण वाटत असेल तर नक्कीच त्या ठिकाणी मला कॉल करा. काही अडचणी असतील तर मला त्या सांगा, मी त्या संदर्भात आपल्याला माहिती कळवू शकतो. आपला फीडबॅक ज्या प्रश्नाचं द्यायचं असेल ते काळजीपूर्वक पहा, त्याचे संदर्भ ग्रंथ उपलब्ध करा आणि त्याच्यानंतर फॉर्म भरा. त्या दुसरी गोष्ट, तुम्ही जे दिलेलं उत्तर ते संदर्भ ग्रंथ व्यवस्थित आहेत का नाही ते पहा. त्याच्यानंतर ड्राफ्ट काढा आणि तो अभिप्राय जो आहे तो ऑनलाईन काढायची, त्याची प्रिंट काढायची आणि ती प्रिंट पुन्हा त्यांनाच सरस्वती भव त्यांचं जे शेड भवन आहे त्यांना ती पाठवायची आहे. अशा पद्धतीनं हा फॉर्म आपल्याला भरायचा आहे आणि त्याबाबतीत माहिती पाठवायची. विद्यार्थी मित्रांनो, अशाच माहितीसह आपण नंतरच्या काही व्हिडिओमध्ये, म्हणजे 22 तारखेला तर आपण आन्सर कीच्या माध्यमातून परत एकदा भेटणारच आहोत, परंतु याबाबतीत काही अडचणी असल्यास नक्कीच मला कॉल करा. 95 03 28 19 28 या नंबरवर किंवा 86 68 38 22 या नंबरवर. विद्यार्थी मित्रांनो, शब्द हा बहुसारी या ग्रुपमध्ये काम अभ्यासाच्या चर्चेसाठी हा ग्रुप आहे, एक लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, केवळ अभ्यासाच्या चर्चा करण्यासाठी हा ग्रुप आहे. विनाकारण आपण नको त्या चर्चा त्यावर बिलकुल करणारच नाही, कारण त्याच्यामध्ये वेळ घालण्यापेक्षा आपण काही महत्त्वाचे मुद्दे त्या ठिकाणी चर्चेला घेऊ आणि त्या चर्चा आपल्या चर्चेच्या माध्यमातून कसे आपले प्रश्न सुटतील याकडे लक्ष देऊ. पेट परीक्षा 2021 रोजी, म्हणजेच 31 जानेवारी 2021 रोजी होत आहे, त्याचाही अभ्यास आपण त्या ठिकाणी करावं. त्या संदर्भात काही अडचणी असेल तर त्याही मला विचाराव्यात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत तुम्हाला काही प्रश्न विचार किंवा काही समस्या येत असेल किंवा शेटच्या संदर्भात काही समस्या असतील, फॉर्मच्या संदर्भात काही समस्या, या ठिकाणी
दूरध्वनी क्रमांक दिलेले आहेत, त्याच्यावरही तुम्ही कॉल करू शकता, तिथं ते तुम्हाला सेट भवनला जोडून देतात. विद्यार्थी मित्रांनो, मी जास्तीचा वेळ न घेता या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.